शब्द महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. पुढील वर्षात उमरतचे ग्लोबलचे हे प्रदर्शन महाराष्ट्रात नावारूपास येईल यासाठी लागणारी सर्वोत्तरी मदत आपण करूच, पण ग्लोबल नॉलेजच्या पुढच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री येतील. विरोधकांना काही म्हणो, सर्वत्र भाजप सत्ता संपादन करत आहे हे पाहता पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील व त्यांना या ठिकाणी आणण्याचा शब्द मी या ठिकाणी देत असल्याचे राज्याचे महसूल सार्वजनिक बांधकाम व कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. यावेळी महसूल सार्वजनिक बांधकाम व कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील ऊस दराच्या FRP बाबत बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना FRP देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कारखान्यांनी FRP दिली पाहिजे, हा कायदा आहे. ती न देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होते. तरी मी सर्व कारखानदारांना विनंती करतो की त्यांनी सर्व बाजूने प्रयत्न करून शेतकऱ्यांना FRP दिली पाहिजे. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मनोजदादा घोरपडे, महेश कुमार जाधव, समृद्धी जाधव, रामकृष्ण वेताळ, विशाल सेजवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावर्षी त्याच्या 10 पट मोठं एक्झिबिशन तुम्ही करा. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला येतील, ते भाजपचे असतील असतील ते कार्यक्रम. किती जरी विरोधी पक्षाने असं म्हटलं की आता यांचं सरकार येणार नाही वगैरे, तरी सुद्धा होणारी प्रत्येक निवडणूक, परत धुळे झाले जिंकली, नगर झाले जिंकली, जळगाव झाले जिंकली, सांगली झाले जिंकली, आता काय टेस्ट व्हायचे राहिले माहित नाही. त्यामुळे काही काळजी करू नका की भारतीय जनता पार्टीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसच असतील, त्यांना ह्या कार्यक्रमाला मी घेऊन येईन असं शब्द देताना माझं म्हणून सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये 11,000 कोटी रुपयाची FRP द्यायची राहिली, आपल्या राज्यामध्ये फक्त 97 कोटी द्यायची राहिली आणि ती असं या आग्रह केली जाते. त्यामुळे FRP शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, पूर्ण मिळाली पाहिजे याचं सातत्याने सरकारने कडे दिलेलं आहे. FRP दिली म्हणजे हा कायदा आहे. ती न देणाऱ्या फौजदारी कारवाई होती, ती न देणाऱ्या एक साखरेची आणि प्रॉपर्टीची जबडी होती. त्यामुळे कारखानदारांना माझी विनंती आहे की शेतकरी सगळ्या बाजूने प्रयत्न करून FRP शेतकऱ्यांची दिली पाहिजे. Thank you. Thank you.